नमस्कार मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न, हत्ती कोणत्या राज्याचा राजकीय प्राणी आहे? ऑप्शन आहे ए केरळ, बी झारखंड, सी कर्नाटक, डी वरील सर्व। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर डी वरील सर्व। प्रश्न क्रमांक 2, मुंबईचा परस भाग असे कोणत्या शहराला म्हटले जाते? ए पुणे, बी नाशिक, सी अहमदनगर, डी जळगाव। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बी नाशिक। प्रश्न क्रमांक 3, कोणते फळ खाल्ल्याने शरीरातील रक्ताची वाढ होते? ए पपई, बी डाळिंब, सी अननस, डी पेरू। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बी डाळिंब। प्रश्न क्रमांक 4, बिहारचे दुःख असे कोणत्या नदीला म्हटले जाते? ए गोमती, बी कोसी, सी यमुना, डी चंबल। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बी कोसी। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात किती जिल्हे आहेत? ए 5, बी 10, सी 8, डी 12। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सी 8। प्रश्न क्रमांक 6, शिर्डी हे साईबाबाचे धार्मिक तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? ए नाशिक, बी अहमदनगर, सी सातारा, डी सांगली। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बी अहमदनगर। प्रश्न क्रमांक 7, गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत? ए गुजरात, बी पंजाब, सी राजस्थान, डी हरियाणा। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बी पंजाब। प्रश्न क्रमांक 8, भारतातील लोक कोणत्या कंपनीचा मोबाईल सर्वात जास्त वापरतात? ए सॅमसंग, बी नोकिया, सी रेडमी, डी ओप्पो। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सी रेडमी। प्रश्न क्रमांक 9, जास्त प्रमाणात हेडफोनचा वापर केल्याने कोणता आजार होऊ शकतो? ऑप्शन आहे ए ब्रेन ट्यूमर, बी कॅन्सर, सी मायग्रेन, डी ब्लड क्लोटिंग। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बी कॅन्सर। प्रश्न क्रमांक 10, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहे? ए इंदिरा गांधी, बी सुचेता कृपालानी, सी प्रतिभाईताई पाटील, डी सरोजनिया नायडू। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।